श्रीपाद श्री वल्लभ हेच नृसिंह सरस्वती श्री गुरुचैत्रणी महाराज श्री अळदनीचे स्वामी श्रीपाद श्री वल्लभ कुरुपुरे असतात. दोन घटका अशा घडल्या, दोन घटना अशा घडल्या की त्यावरून अदृश्य झाल्यावर पुढे अवतार घ्यायचा होत आहे दिसून येते. कुरुपुर अंबिका नावाची एक ब्राह्मण विधवा स्त्री होती. तिचा पती वेदशास्त्राचा पण होता व तो किशक तो सुशील आचार पतिसेवक होती. तिचा एक एकुलता एक मुलगा अतिमूळ होता. सर्व ब्राह्मण तिची निंदा करू लागले. शेवटी जीवासकडून त्या मातेपुत्राने जीव देण्याचे ठरवले. माता सुद्धा दुःख करती गेली गंगा प्रवाहाती तेथे देखील जगद्धरती श्रीपाद योगे स्नान करता. श्रीपाद शिवलाजीची व्यथा म्हणून घेतली, व्यथा जाणून घेतली. वासना असे माझे मनी पुत्र वावा ब्रह्मज्ञानी बाळपणीचे आहेदयानी पूज्यमान समस्तांस अशी आपली इच्छा त्या विधवेने बोलून दाखवली व तसा वर मागितला. कृष्ण म्हणजे तिला सांगितले, तुझे मनी असेल तरी होईल पुत्र मजसरी संशय सोड निर्धारी शनी प्रदोषी पूजपूजी शंभू. शनी प्रदोष महाव्रत व्रत महात्म्य वर्णन करून ते व्रत करण्यास तिला सांगितले. शनी प्रदोष महाव्रत महात्म्य श्रीपाद श्री वल्लभ एक धोबी सेवक होती. त्यापासून ती पुढील जन्म यवन कुळात जन्म घेऊन राजवशील व राजवय भोगशील असं वर दिला. रंजकाने विनंती केली, अंतरतील तुझे चरण द्यावे माझे पुनर्रचन तुझा अनुग्रह असे कारण द्यावे ज्ञान द्यावे जातारा. त्यावरून श्रीपाद म्हणले, श्रीगुरु म्हणते तयासी वैदुरु नगरे जन्म घेसी भेटी देऊ अंतकाळासी कारण असे येणे आम्हा भेटी होतेसी आम्हासी ज्ञान होईल तुझं मानसी न करे चिंता भरवसी आम्ही येणे घडले आणि कार्य कारणासी अवतार घेऊ परियसी वेश धरून या संन्यासी नाम नृसिंहसती. या शेवटल्या तीन वेळेवरून श्रीपाद शिवल्लभ हेच पुढे नृसिंहसती हे रूप होते झाले हे स्पष्ट होते. श्री नृसिंहसती नामाज स्वामीची लीलाचरित्र. श्री गुरुचित्र 11व्या अध्यायापासून अखेरपर्यंत श्री नृसिंहसती स्वामींच्या लीला वर्णन केल्या आहेत. श्रीपाद शिवल्लभाने ज्या अंबिका नामक विधवासीला होईल पुत्र मजसरी म्हणून वरदिला होता ती पुढे जन्मा वराड्यातील कारण नामक ग्रामात वाजसेन सनेय शाखेच्या विप्रकुळात जन्मास आली. तिचे नाव अंबानावी भवानी असे ठेवण्यात आले. तिचे त्याच्या ग्रामातील स्वाधक नामक शिवव्रती ब्राह्मणाशी लग्न झाले. दोघेही प्रदोष करीत त्यांचे उदरे श्रीपाद शिवल्लभ जन्म घेतला. बालकाचे जन्म नाव शालिग्राम व देवत्या व्यवहारातील नाव नरहरी असे ठेवले. या मुलाने जन्मापासून मौजेवजन होईपर्यंत ओम शिवाय कुठलाच दुसरा शब्द उच्चारला नाही. मौजेचे वेळ त्यांनी चार वेद म्हणून दाखवले. श्रीपाद दत्तात्रय अवतारांचे अपवेद म्हणायची खूण त्यांनी या प्रसंगी प्रकट केली. मौजेवजन त्यांनी आपले मातेस पूर्वजन्माची स्मृती दिली. संन्यासी आम्ही यती अलिप्त असो संसारी असे म्हणून दत्त अवतारी दुसरी कोणी खूणीही त्यांनी दाखवली. काही क्षेत्राकडे प्रयाण करताना त्यांनी आपल्या आईवडिला श्रीपाद शिवल्लभ या स्वरूप दर्शन दिले. काशीस अष्टांग योग करून तीव्र तपाचर केला. काही क्षेत्रात योगी संन्यासी यती अनेक होत्या. त्या सर्वांमध्ये कृष्ण सरस्वती हे नाव एक वृद्ध ब्रह्मज्ञानी असे संन्यासी होते. श्रीगुरु त्यांच्या प्रसन्न होऊन त्यांच्यावसाने संन्यास दिशा घेतली. काशी क्षेत्रात काही काळ वास्तव्य करून तिथं यात्रा करीत करीत आपल्या जन्मभूमीस 21 किंवा 30व्या वर्षीपणा परत आले. पुढे कारंजहून नामक त्र्यंबकेश्वर मजेरका वासबसेश्वर ब्रह्मेश्वर वैजनाथ बिल्लवडी इत्यादी ठिकाणी वास करून ते महाराष्ट्रातील कुरुपोर म्हणजे ज्याला हल्ली नरसोबाचीवाडी म्हणतात तिथे आले. ते स्वतःच प्रकट न करता 12 वर्ष वास्तव्य करून पुढे गाणगापुरास आले. या काळात त्यांनी आपल्या अद्भुतरम्य लिहिलेने हजारो लोकांचा उद्धार केला. श्रीगुरूंना अवतार महाराष्ट्रात यवनी सत्तेत ऐन आमदनीच्या काळात झाला. मुसलमानी सत्तेखाली प्रजा भार भरडून निघाली होती. अशावेळी ती दीनदुमड्यांच्या झालेल्या लोकांचे आत्मप्रत्यय व आत्मविश्वास आणि चैतन्य उत्पन्न करून राष्ट्राला यवनाच्या दाढीतून वाचवेल व राष्ट्राची अस्मिता टिकवून ठेवेल. श्रीगुरूच्या त्या लीलाच्या सविस्तरपणे वर्णन केले. गाणगाव प्रकट झाल्यापासून श्रीगुरूंचा महिमा फार वाढला. त्यांची चौराष्ट्रात ख्याती बसली आणि साधू असाधू धूर्त असे सर्व प्रकारचे लोक कामर्थ व्हावे म्हणून समस्त येथे श्रीगुरूच्या दर्शनी अशी परिस्थिती उत्पन्न आली. श्रीपाद शिवल्लभ अवतारी दिलेल्या रंजक बेदरेच्या यवन राजवंशाचा जन्म घेऊन राजविलास भोगत होत्या. त्याचा वापर होण्याचा काळ जवळ येत होता. अशावेळी श्रीगुरूंच्या मनात वेगळेच विचार येत होते. श्रीयुतकांनी ते मोठ्या सूचिकेने प्रकट केले आहेत. ऐसे असता वर्तमानी
श्री गुरु ते गाणगा भुवनी विचार कृति आपल्या मनी राजा येल म्हणूया येते 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 म्लेश लोक होईल द्विजा उपबाधक प्रकट झालो आता एक येथे आम्ही असूने प्रकट झाली महिमाख्याती पहावया ते म्लेशांचे ती आम्ही आता आम्ही राहावे गुप्ती लोकार्थ परियसा आलो ईश्वर समा ईश्वर नाम संवत्सरू सिंहराशी आले असे गुरु गौतम तीर्थ असे धोरू यात्रा प्रसंगी जावे आता म्हणते समस्त शिष्यासी कराव आई ती वेगेसी येतो राजा बोलवायसी जावे त्वरित गंगेला स्फोटकाच्या निमित्ताने राजा श्रीगुरूंच्या वर्षाला गाणगापास आला दशावधा श्रीगुरूंनी कारे रंजका कोठे आसनी असती असे विचारले श्रीगुरूंच्या प्रश्नाला राजाने पापल्या पूर्वजन्माचं ज्ञान झाले श्रीगुरूं त्याला उद्धार करून आपल्या पुढलीच वर्षी म्हणजे बहुधान्य नाम संवत्सरात आपण निजनंदी बैसला ऑक्टोबर 26 क्या तेरे को बेटा होना स्वामी समर्थ सोलापूर एक युरोपियन रेल्वे अधिकारी महाराजांची कीर्ती ऐकून दर्शन आले त्या संतरी नव्हती म्हणून दर्शन घेऊन मनातल्या मनात तो महाराज तेजस्वीपणाचा विचार करीत उभा असता एकाएकी महाराजांनी त्याला म्हणाले क्या तेरे को बेटा होना हो जावेगा बरेच बरस दिन ते ऐकून साहेबाला मोठा आश्चर्य वाटले पुढे वर्षात त्याला मुलगा झाला बखर 120 अक्कल कोट जरीजनी अवचित कोणी जातात आणि उद्धरित या कारण स्वामी कृपे होयचे खरा असे जे म्हटले आहे ते खरंच आहे महाराजांनी कीर्ती ऐकून सोलापूरात एक युरोपियन रेल्वे अधिकारी दर्शन झाला सारेच युरोपियन काही नास्तिक नसतात त्यातही त्यांची भाविक असतात पण एकजात साऱ्याच्या पाश्चात्यांना भारतीय ऋषी जादू संत म्हणतात जसे कौतुक कुतूल असते तसे या युरोपियन ग्रस्थालाही होते हे महाराज आहेत तरी कोण ते पाहावे त्यांना भेटावे असा त्यांचा मनस होता त्यांच्या हृदय नव्हती ते महाराजाशिवाय अनेकांना पुत्र लाभ कळल्याचा नवला कथा त्यांनी ऐकल्या होत्या त्या कुतूहल चाळवले होतेच आपापलेही काम झाले अस तर त्याला हवेच होते म्हणून तो दर्शन घेऊन उभा राहताच महाराज त्याला अंतस्तु हे तू जाणला क्यू तेरे को बेटो होना हो जावेगा एक बरस दिन एक बरस दिन असा कृपाशय देऊन टाकला आपल्या छायाखाली येणारा साव किंवा चोर स्वधर्माचा आहे की परधर्माचा आहे हे वृक्ष कधीच पाहत नाही तो सर्वांना साखरेसारखीच सावली येतो आणि फळे देतो साधुसंत वृक्षासारखे उदार असतात त्यांची कृपापक्षात करीत नाहीत गरीब श्रीमंत विद्वान अडाडी पशु पक्षी प्राणी असो कोणतेही भेद करत नाही पत्र पुष्प छाया फळ मूळ धनंजया वाटेचं न चुकीया चालया वृक्ष ऐसा ज्ञानेश्वरी 1686 महाराजांनी स्वस्वरूपही असेच होते परमार्थाच्या दृष्टीने जो युरोपियन ग्रस्त म्हणजे उदाहरणीय जीव होता तो प्रापंचिक होता आणि आपल्या उद्धार व्हावा ही तळमळ त्याच्यातही मनात होती मुलगा व्हावा अशी त्याची इच्छा होती तीच परमार्थाच्या दृष्टीने अनुभवा उद्धार व्हावा आत्मर्शन होय मोक्ष मिळवा असाच अर्थ होता उद्धार हा शब्द उत् धार असा मिळून बनलेला उत् म्हणजे वर धार म्हणजे शब्द मूळ धातू ध्रुत ध्रुव धरणे धारण करणे यापासून बनलेला आहे दोन्ही शब्द एकत्रित उचलून वर धरणे धारण करणे म्हणजे वरची अवस्था प्राप्त होणे असं आहे प्रपंच एक कनिष्ठ अवस्था आहे या प्रपंचात वर उठवणे म्हणजे उद्धार होय आत्मदश होणे हेही उद्धाराचेच एक स्वरूप आहे हा रूप चित्तशुद्धेशिवाय प्राप्त होत नाही चित्तकडे गुरुकृपा लागते आणि गुरुकृपेसाठी प्राप्तता उदय व्हावा लागतो मोक्ष हा मृत्यूनंतर मिळतो ही समजूत अयोग्य आहे जिवंतपणे मोक्षमुक्ती मिळते यासाठी स्त्री पुत्र धर्मदार कीर्ती धनसंपत्ती याबद्दल आसक्ती नष्ट व्हावी लागते ती नष्ट होणे हीच मोक्षमुक्ती त्या युरोपिया अधिकाराच्या मनातील श्रद्धेतला महाराजांचा अलौकिक सद्गुरू दर्शनी घुमाराम बुडला त्याचा उरला सुरला प्रापंचिक जडवात नाहीसा झाला वर्षात त्याच्या श्रद्धेला भक्तिनिष्ठ फळ आले त्या श्रद्धेला उद्धारच झाला असे म्हटले पाहिजे कारण तो स्वतः सुहकुटुंब दर्शनाला पुन्हा आलाच शिवाय त्याने आपल्या अनेक रुपया सगळ्यांनाही महाराजां महिमा पटविला त्यानंतर अनेक परिचय गोरे लोक महाराजांना दर्शनास येऊ लागले दिव्याने दिवा लागतो तो असा